खनिजे व ऊर्जा. आता ह्याचे क्वेश्चन्स बघणार आहोत आपण आज. तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रगतीचा आहे? आता इथं बघायचं आहे कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम, कोणता आहे अँथ्रासाइट, सगळ्यात बेस्ट कोळसा कोणता आहे अँथ्रासाइट, बेस्ट कोळसा कोणता अँथ्रासाइट. भारतातील डॅश हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे झारखंड. भारतातील झारखंड हे राज्य बॉक्साईटचं प्रमाण म्हणजे जास्त मेनली कुठं आहे झारखंडला मेनली. आता भारतातले पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र डॅश या नदीवर आहे. भारतातले पहिले हे कावेरी हे क्वेश्चन पडू शकते, असाच क्वेश्चन पडला होता. कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा, गोदावरी वगैरे असंच जलविद्युत केंद्र. शिवसमुद्रम हे कावेरी या नदीवर आहे. शिवसमुद्रम कोणती नदी? कावेरी. भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झालेले आहेत? भारतातील हे गोंडवाना कालखंडमध्ये निर्माण झालेले आहेत. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा उच्च प्रतीचा मानला जातो? ते आहे अँथ्रासाइट. मगच म्हणलं ना, इथंच वरच पहिला क्वेश्चन झालेला आहे अँथ्रासाइट हे कोळसा सर्वोत्तम प्रतीचा मानला जातो. आणि मग त्यालाच दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा अँथ्रासाइट. डबल डबल क्वेश्चन रिपीट झाले. आता खालील विधाने पहा. छोटा उदयपूर बरिया अभ्रक खाणी गुजरात राज्यात आहेत. बिहार राज्यानंतर राजस्थानचे मध्ये अभ्रकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. भारतात मॅग्नेज आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक उत्पादन केले जाते. आता ह्याचं कसं आहे, ह्याचं फक्त म्हणजे सगळंच बरोबर आहे. छोटा उदयपूर बी आहे म्हणजे बरिया अभ्रक हे गुजरातच्या राज्यातच आहेत हे दोन्ही, आणि खाणीसाठी आहेत. आणि नंतर काय, हे बिहार राज्यानंतर राजस्थानचे अभ्रक मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जाते. आणि भारतात मॅग्नीज आवश्यकता म्हणजे तीनही ऑप्शन बरोबर. उच्च दर्जाचे लोखंड स्टील निर्मिती खालीलपैकी कोणते धातू वापरले जाते? त्याला मॅग्नीज MN डिनोट करते. तिथं मी MG का दिले, मॅग्नीज MAGANEESE. आता हे मॅग्नीज वापरलं जाते. टिहरी जलविद्युत प्रकल्प भारतातील डॅश राज्यात आहे. TEHER जलविद्युत प्रकल्प हे उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेश. आता राजस्थान पश्चिमेकडील जैसलमेर आणि बारमेर, जोधपूर हे बिकानेर जिल्ह्यातील डॅश खनिजे सापडतात. आता जोधपूर वगैरे म्हणलं तर लक्षात ठेवायचं की लाईमस्टोन जोधपूर, जैसलमेर, बारमेर, जोधपूर. मेर म्हटलं तर लाईमस्टोन, जिप्सम, मीठ, साल्ट वगैरे तिथंच सापडेल. लाईमस्टोन, जिप्सम, मीठ. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम याचे समृद्ध असते? ती आहे लॅटराईट मृदा. लॅटराईट LATERITE लॅटराईट मृदा, जांभी मृदा पण म्हणतात त्याला. आता डॅश हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. आणि ते कोणते हे आहे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि बायोगॅस. हे म्हणजे नॅचरल आहेत हे तिन्ही, पण हे खरे आर्टिफिशियल आहे म्हणजेच पारंपरिक नाही आहेत. पारंपरिक हे अपारंपरिक आहेत बाकीचे. ओके, आता ह्याचं काय येते, अबक येते, ड येत नाही.
बादाम पहाड लोह खनिज क्षेत्र ओरिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मयूरभंज जिल्ह्यात आहे. भारत जेवढ्या 87 खनिज उत्पादक आहे आणि या त्यामध्ये डॅश आणि इतर खनिजाचा समावेश आहे. आता त्याच्यामध्ये कशा कशाचं मिक्सचर आहे ते विचारलेलं आहे. याच्यामध्ये काय येते, चार. आता हे 87 मध्ये कशाचं मिक्सचर आहे? चार इंधने आणि 3 आण्विक, हे येते ऑप्शन. चार आणि 3, चार अँड 3, चार इंधने आणि 3 हे अँड आहे, 3 हे आण्विक. आता भारताचे जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून डॅश जवळ एक लघु विद्युत प्रकल्प 130 किलो वॅटचा उभारणी करण्यात आली होती, तर ती कोणती आहे? ती आहे दार्जिलिंग. पहिली आहे दार्जिलिंग पश्चिम बंगाल 1887 ला, 1887. आता खालीलपैकी कोणते दोन धातूच्या संदर्भात भारतातील धातूच्या उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचा लागतो? पहिल्या क्रमांकाचा कोणता लागतोय? ते आहे फक्त बॉक्साईट अँड मॅग्नेट. फक्त बॉक्साईट अँड मॅग्नेटसाठीच लागू शकते, लोह नाही. लोह तर नाही, इथं लोह कटलं तर इथं लोह कटलं, आणि इथं तांबे तर नाहीच. बॉक्साईट आणि म्हणजे अ, फक्त अ. आता पुढील विधानापैकी योग्य पर्याय कोणता योग्य आहे ते बघायचं आहे. आता दोन वाक्य आहेत. आता इथं काय पहिलं काय म्हणते, तांबे CU जस्त म्हणजे झिंक आणि कॉपर, तांबे म्हणजे कॉपर. ज्या मिश्रणात पितळ ब्रास तयार होते व तांबे कथीलशी मिश्रणात कांस्य राजस्थान. तांब्याच्या धातू पाषाणाने सर्वात मोठे साठे आहे, बरोबर आहे. मध्य प्रदेश तांबे धातू पाषाणाच्या की म्हणजेच कॉपरच्या ओव्हर उत्पादनात भारतात सर्वात अग्रेसर आहे. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत, अग्रेसर आहे भारत. लोह खनिज असलेले लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा. आता मोठ्यापासून छोट्याकडे, उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे. आता पहिलं काय असतंय, मॅग्नेट पहिलं. दुसरं काय आहे, हेमेटाइट. पहिलं मॅग्नाइट, दुसरं हेमेटाइट, हे 2 नंबरचा. 3 नंबरला काय आहे, लिमेनाइट, लिमोनाइट. MH महाराष्ट्र, LC म्हणजेच हे आहे चौथं, सिडेराइट हे तिसरं, हे येते ऑप्शन. MH महाराष्ट्र, LC. MH म्हणजे मॅग्नेटाइट, हेमेटाइट, L म्हणजे लिमोनाइट आणि C म्हणजे सिडेराइट. खनिजाच्या संदर्भात कोणते राज्य बिहार झारखंड व ओडिशाच्या विपरीत आहेत? ते आहेत म्हणजे उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब, ह्या साईडला येते ना भारताच्या. हे जे इथे येते ना पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा इथंच येते. दिल्ली इथं आहे, दिल्लीच्या नियर हरियाणा आणि उत्तर प्रदेश असंच. खालील पैकी कोणते विधान बरोबर आहेत? कोळशाच्या पुरलेल्या सूर्यकिरण म्हणतात व कारण कित्येक वर्षापासून जमिनीखाली खोल जैविक भूभाग पुरल्या गेल्या तो निर्माण होतो व नैसर्गिक तेल पेट्रोलियम व त्याच्या सहवस्तूंना काळे सोने म्हणून संबोधले जाते, कारण ते अतिशय किमती आहेत, सगळ्यात जास्त मौल्यवान आहेत असं म्हणलेलं आहे. त्याचं बरोबर आहे, काळे सोने असं डिनोट केलं जातं ह्याला, जगात जास्त महत्वाचे आहे. आणि कोळशाचं पुरवले सूर्यकिरण, दोन्ही वाक्य बरोबर आहेत. गुणवत्तेच्या आधारावर कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च कडून म्हणजे मोठ्यापासून छोट्याकडे लावायचे क्रम. त्याचं काय ते, पहिले अँथ्रासाइट पहिलेच झाले आपले, वर अँथ्रासाइट पहिल्या नंबर द्यायचं, म्हणजे हे कटलं हे कटलं, अरे लगेच ऑप्शन कटले आपले दोन. नंतर काय ते बिटुमिनस, मग काय हे कटलं, झालं एकच येते ऑप्शन. तिसऱ्या नंबरला काय, लिग्नाइट 3 नंबरला, आणि चौथ्या नंबरला पीठ.
जेव्हा दगड निळा दिसतो त्यात काय दडले असायची शक्यता असते, त्यात तांबे म्हणजेच कॉपर, सीयू. आता जोड्या लावायचं, इथं काय खनिजे आहेत, इथं भारतातील एकूण 60, महाराष्ट्रातील 60. भारताचे एकूण 60 बी महाराष्ट्रात किती टक्के आहेत ते आहे. आता त्याच्यामध्ये काय, पहिलं म्हणजे मॅग्नीज किती टक्के आहे, मॅग्नीज हे 40% आहे. आणि नंतर काय येते मग, हे कटलं ऑप्शन, हे कटलं ऑप्शन, हे दोन्ही पैकी मॅग्नीज 40%, तर लोहखनिज 20% झालं, हे ऑप्शन येते. पण नंतरचे पण बघून घेऊ आपण. चुनखडी किती येते, 9%. चुनखडी 9% आलं. आणि बॉक्साईट हे 21%, आणि उरलेलं क्रोमाइट 10%. भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतात दगडी कोळसा वापरून 67% ऊर्जा प्राप्त केली जाते. खालील पैकी कोणत्या ठिकाणी अणु ऊर्जा प्रकल्प स्थापित नाही? आता इथं काय, नैवेली इथं अणु ऊर्जा प्रकल्प स्थापित नाहीये, बाकी सगळीकडे आहे. कल्पकमला आहे, रावत भाटाला आहे, कुडान कुलमला आहे. जगातील सर्वाधिक अणु ऊर्जा ॲटॉमिक एनर्जी उत्पादन करणारा देश कोणता? ते आहे अमेरिका. जगातील सर्वात जास्त उत्पादन करणारा ॲटॉमिक एनर्जी ते आहे अमेरिका. भारतातील पवन ऊर्जा म्हणजेच वाइंड एनर्जी क्षेत्रातील खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते? मग ते आहे तमिळनाडू. आता जम्मू काश्मीरच्या राज्यातील सलाल जल विद्युत प्रकल्प डॅश या नदीवर आहे? ती आहे चिनाब. कावेरी नदीवरील पहिला जल विद्युत निर्मित प्रकल्प डॅश येथे आहे? ते आहे शिवसमुद्रम. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा डॅश क्रमांक आहे 4. दगडी कोळशाच्या जागतिक क्रमांकाला 4 नंबरचा आहे भारत. आता भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश आहे. आता तांब्याचं प्रमाण सगळी कुठे, झारखंडमध्ये, हे पहिल्या वेळेस बी झाले. झारखंडमध्ये सगळ्यात जास्त कॉपर आहे. पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे? पश्चिम बंगालमधलं कोणतं आहे, राणीगंज आहे, राणीगंज कोळसा खाणीसाठी. सन 1979 मध्ये 320 मेगावॅट क्षमतेचे पहिले अणुविद्युत केंद्र डॅश येथे स्थापन केलेले आहे? पहिले तारापूरचं आहे, फर्स्ट प्लांट, पहिले तारापूर. उद्योग, आता उद्योग बघायचे, त्याचे पहिल्या स्तंभामध्ये काय दिलेले आहे, कार्य दिलेलं आहे. आणि दुसऱ्या स्तंभामध्ये काय दिलेले आहे, शहरे दिलेले आहेत. आता पहिलं काय, खाणकाम. खाणकाम कशासाठी आहे, म्हणजे चंद्रपूरमध्ये खाणकाम म्हणजेच काय, आता कोळसा खाणकाम वगैरे असते ना, त्याच्या म्हणजे चंद्रपूरमध्ये कोळसा भेटते जास्त म्हणून चंद्रपूर खाणकाम. आणि नंतर काय मग, व्यापार चेन्नई, बिझनेस करायचा असेल चेन्नईला जायचं. आणि सांस्कृतिक काय, शांतिनिकेतन वगैरे, शांती कार्यक्रममध्ये सांस्कृतिक म्हणजे शांती. आणि मनोरंजन म्हणजे अलिबागचं गणपती, मनोरंजनसाठी जातो आपण अलिबाग गणपती. आता डॅश हा वायू जमिनीच्या पृष्ठभागात अगदी कमी प्रमाणात आढळते व तथापि त्याचे जास्तीत जास्त प्रमाण जमिनीपासून ते 16 ते 30 किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या अक्षरावर आढळून येते. आता ते आहे ओझोन, ओझोन लेअर O3. आता सिमेंट उद्योग केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम, त्याचा काय क्रम? पहिले दालमिया, नाही तर नाही, इथं बी नाही, दालमिया, दादरी, खेतळी, हे तर नाही, म्हणजे हेच आहे, खेतळी, सवाई, मादीपूर, चित्तोडगड. आता नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? नूनमती तेल कारखाना हे आसाम आहे.
बिहार डैश है सीमेंट कायदा पुढे प्लायवुड व इत्यादी उपयोगासाठी आहे, ते म्हणजे काय? दालमियानगर। टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीचे स्थापन कोणी केले आहे? टाटा हायड्रोलिक पॉवरचे कंपनी म्हणजे दोराबजी टाटा। आता खालील विधाने पहा। आता काय? कलकत्त्याजवळ रिक्षा येथे पहिले ताग उद्योग 1861 मध्ये सुरू झाले? नाही, पहिलं हे काही नाही बरोबर। विमान वाहतूक उद्योगाची सुरुवात 1940 मध्ये बेंगलोर येथे झाली आणि त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड बरोबर हे कमी म्हणजे कंपनीकडे हस्तांतरित केले। आता म्हणून तर काय? भारतातील पहिली आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमध्ये दूरपासून केलेली आहे। आता हे बी रॉन्ग आहे। आता दुर्गापूर इथे केलेले म्हणले नाही, रॉन्ग आहे। आता भारतातील पहिले खत उद्योग झारखंड येथे धनबाद बरोबर हे दोन ब आणि ड बरोबर आहे। सुती कापडाच्या उत्पादनासंबंधी खालील राज्य उतरत्या क्रमाने लावा। आता उतरत्या क्रम म्हणले ना, उतरता चढता म्हणजे छोट्यापासून मोठा, आता मोठ्यापासून कधी भी उतरता विचारते सहसा। म्हणजे काय? पहिलं महाराष्ट्र आहे, आता नंतर काय? गुजरात आहे, नंतर काय? तामिळनाडू आहे, नंतर काय? चौथं पंजाब। इथं उद्योग आणि त्याचे स्थान दिलेले आहे आणि त्याच्यानुसार जोड्या लावायचे। आता IT हार्डवेअर पार्क हे काय? द्रोणागिरी आहे। आणि SEZ काय आहे? हे मुंबई आहे। आणि मेल्ट्रॉन सेमी कंडक्टरली डॅश आहे। आता हे काय? मेल्ट्रॉन ली सेमी कंडक्टर। आता आपण ऑप्शन इलिमिनेट करायचं येत नसेल तर काय आहे? पहिलं चार चार कटलं, पुन्हा तीन तीन इथं पण आहे। आता मग खालचं बघायचं, मायक्रो प्रोसेसर आधारित प्रणाली कोणती आहे? त्याचं आहे एक मग झालं कुडाळ आणण्याचं येते उरलेलं, म्हणजे एक ऑप्शन आलेलं आपल्याला हे इलिमिनेट केलं। इलिमिनेशन मेथड यूज करायची कधी कधी नाही आले। आता काय? खालील विधानाचा अभ्यास करा। येलदरी जलविद्युत प्रकल्प पूर्णा नदीवर आहे। आता काय? नंतर आता बरोबर लिहायचंय आपल्याला, इथं बघायचं आधी योग्य आहे ते लिहायचंय। त्यासाठी काय हे पण प्रश्न संदिग्ध आहे। कसं झालंय हे म्हणजे आयोगानेच कॅन्सल केले क्वेश्चन। पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे? पुढील दोन पैकी म्हणजे काय? नेलोरी बेलरी गुरुजी केसरी आणि भारतातील मेंढीच्या जाती म्हणजे ब्रीड्स ऑफ शेप आहेत। तर भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाच्या तुलनेत कमी प्रगती। आता मग नंतर काय ह्याच्यात? फक्त ब बरोबर आहे, पहिले नाही। नेलोरी बोरी बेरी काय बी नाही असलं। आता तृतीय व्यवस्थेचे सेवांचे टेरिस्टरी सर्व्हिस सेक्टर मुख्य कार्य म्हणजे काय आहे? याचं काय डिस्ट्रीब्युशन असते? मेन इम्पॉर्टन्स डिस्ट्रीब्युशनला दिलेलं असते वितरण। आता काय? इथं पुढील पैकी विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? इथं देश भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड नाही, सर्वात मोठा कुठे आहे? हे फक्त बी आहे बरोबर। आता भारतातील कोणते उद्योग धंद्याच्या सनराइज इंडस्ट्री असे म्हणतात? सनराइज इंडस्ट्री म्हणजे काय? म्हणजे अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योग धंदा। आता भारतातील
खनिज तेल म्हणजे तेल शुद्धीकरण केंद्र, ऑइल रिफायनिंग पश्चिमेकडून पूर्व मांडणी खाली ह्याचं काय? आता सिक्वेन्स लावायचं वाटतो. एकच मिनिट, आता काय याचं पहिलं काय येणार आहे? कोयाली. नंतर काय येणार आहे? मथुरा. तिसरं काय येणार आहे? बोईनगाव. आता चौथं काय लिहिणार आहे? कोणत्या उद्योग कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते? आता ते त्याचं आहे रबर मॉल उद्योगमध्ये कार्बन ब्लॅक म्हणून वापरले जाते. आणि खालीलपैकी उद्योगधंद्यामुळे सर्वाधिक लोकांचा रोजगार उपलब्ध होतो? त्याचं काय ते सुती कापड उद्योगधंदे. आता इथं बघायचं आहे आपल्याला पहिली म्हणजे इथं कापड गिरणी पहिली वगैरे असं दिलेली आहे, आणि ती कधी त्याची निर्मिती कधी झालेली आहे. आता त्याचं इसवी सन वगैरे बघायचं आहे आपल्याला. आता पहिली कापड गिरणी ही कधी झालेली आहे? म्हणजेच 1854 ला पहिली कापड गिरणी आणि पहिली ताग गिरणी. आता हे सगळे पहिले आहेत, पण ताग गिरणी, कापड गिरणी, लोखंड कारखाना, रेल्वे मार्ग वगैरे कधी कधी झाले हे सगळं बघायचं. अरे यावा, ऑप्शन तर लगेच आले आपले, एक ऑप्शन वरूनच उत्तर आले लगेच, म्हणजे संपलं. पहिली कापड गिरणी 1854 ला, पहिली ताग गिरणी हे 1855 ला. पहिली पहिल्या नंबरला हे आलं, लगेच दुसऱ्या इयरला हे आलं, पुढच्याच इयरला बरं का, नेक्स्ट इयरला 54 नंतर 55, आणि नंतर काय आलं? नंतर 1911 मध्ये कारखाना आला, आणि रेल्वे मार्ग तर 1853 ला चालले, म्हणजे सगळ्यात आधी आले रेल्वे मार्ग. पहिल्या नंबरला रेल्वे मार्ग, दुसऱ्या नंबरला हे आलं, तिसऱ्या नंबरला हे, आणि चौथ्या नंबरला लोखंड कारखाना. टाटा आयर्न अँड स्टील कंपनीने जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? सुवर्णरेखा नदीवर आहे. आता जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश या नदीवर वसलेले आहे. सुवर्ण रेखा डबल इतला क्वेश्चन इथं विचारले, पण कसं फिरून विचारले लगेचच्या लगेच. पहिले इथं कसं म्हणले? टाटा आयर्न स्टील कंपनी जमशेदपूर ब्रॅकेट मध्ये दिले, आणि इथं जमशेदपूरला डायरेक्ट वाक्यात दिले आणि तेच विचारले, पण उत्तर एकच आहे दोघांचे. आता डॅश राज्यातील लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही 6व्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. ती म्हणजे ह्याचं पण आता कसं झाले प्रश्न संदिग्ध, ह्याचे काही उत्तर नाही आहेत खालच्यांचे, कारण आयोगाने ऑलमोस्ट कॅन्सल केलेले आहेत क्वेश्चन. ह्याचं आहे आशिया खंडातील एकमेव भूमिगत व वीज गृह महाराष्ट्रात कुठे आहे? ते आहे कोयनाला. प्रश्न संदिग्ध आहेत इथं उत्तर बघू. आता वाहतूक बघायचं आपल्याला, मेन ट्रान्सपोर्टेशन बघायचंय. आता खालील दोन विधान दिलेले आहेत, व ए हे विधान असून बी हे कारण आहे. आता पहिलं विधान आहे, दुसरं कारण आहे. ओके, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. पर्वतीय प्रदेश रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. त्याचं काय ते पहिलं म्हणजे चुकीचं सांगितलं आहे ना हे, ए रॉन्ग आहे पहिलं मेन. तर कारण काय? ते पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेश हे हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त नाही, सगळ्यांसाठी उपयुक्त नाही आहे. आणि काय नंतर? पर्वतीय प्रदेशामध्ये हे बरोबर आहे, बी बरोबर आहे, आणि ए रॉन्ग आहे. कुठे येतं ए सत्य असत्य हे येते, असत्य ही आहे म्हणजे ए रॉन्ग आणि बी करेक्ट. डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. आता गुजरात राज्यातलं प्रमुख बंदर हे कांडला आहे, कांडला. डॅश उत्तर पूर्व रेल्वे विभाग मुख्यालय आहे. मुख्यालय कोण? मुख्यालय हे गोरखपूर आहे, म्हणजे कोणतं आहे? गोरखपूर. खालील वैशिष्ट्य कोणत्या प्रदेशाची आहे? आता खालचं कोणतं वैशिष्ट्य कोणत्या प्रदेशाचं आहे बघायचं आपल्याला. जल वाहतुकीसाठी उपयुक्त, आता ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला समोर दिलेत बरं का, म्हणजेच काय ह्याचं पहिलं काय? उत्तर भारतीय मैदानी पेनिन्सुला नाही. दुसरं काय ऑप्शन?
नारळी उत्पादन घेतलेले आणि मासेमारी आणि पर्यटन. नारळ उत्पादन, मासेमारी आणि पर्यटन हे नारळसाठी नाही, हे मासेमारी आहे. मासेमारीसाठी किनारवर्ती प्रदेश म्हणजेच काट, सी कोस्ट, सी कोस्ट हे बरोबर आहे. तीन ऑप्शन करेक्ट आहे आपलं. आता पुणे मुंबई जोडणारा घाट कोणता आहे हे माहिती आहे सगळ्याला, जे पुणे मुंबईला ट्रॅव्हल करतात का. बोर घाट आहे, बोर घाट. भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर महामार्ग जात नाही. महामार्ग हे म्हणजे बिजापूरमधून जात नाही, बिजापूरमधून जात नाही, बाकी सगळे नागपूर, जम्मू, हैदराबाद सगळीकडे जाते. आता खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यातून जात नाही. महाराष्ट्र राज्यातून NH5 जात नाही, कारण काही NH6 जात आहे, 7 जात आहे, 8 जात आहे. आता खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडते. पनवेलला आणि गोव्याला जोडणारा कोणता आहे ते म्हणजे NH17 आहे, 17. पनवेल 17 नंबरचा आहे आणि गोव्याला जाते. आता त्याला काय नंतर खालील विधानांचा विचार करा. व म्हणजे इथं काय, भारतात एकूण सर्वाधिक टक्केवारी नाही, 12% नाही आणि 100% बी नाही, म्हणजे दोन्ही चूक आहेत. आता खालील विधाने विचार करा व आता उत्तर द्यायचं आहे आपल्याला, कोणतं बरोबर आहे कोणतं रॉंग आहे. सुवर्ण चतुर्भुज, आता हे कसं आहे, प्रश्न खरं तर संदिग्ध आहे, तरी ह्याचं गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवे दिल्ली मुंबई हे काही नाही, म्हणजे प्रश्न संदिग्ध आहे, ह्याचा आन्सर नाही आहे. आता खालील दोन विधाने कोणते अयोग्य आहेत हे का, ते कॅन्सल झालेला प्रश्न आहे मागचा, त्यामुळे त्याचं काही नाही तेवढं. आता छत्रपती शिवाजी महाराज, आपलं शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे मुंबईचं, त्याला म्हणतात छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट. मुंबई येथे भारतातील दुसरे व्यस्त एअरपोर्ट आहे. पहिलं रॉंग आहे, दुसरं नाही, पहिलं हे दुसरं नाही आहे, दुसरं म्हणजे हे बी राईट येते. मग वरील एअरपोर्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी नॅशनल व दक्षिण आशियाचे 1/3 हवाई वाहतूक हाताळतात. बरोबर आहे, फक्त ब बरोबर आहे, कारण हे दुसऱ्या क्रमांकाचं नाही आहे एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी टर्मिनल. सरहद्द रस्ते संघटना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही रस्ता तयार करणारी स्थल सेनेची अंगीकृत आणि सहाय्यक घटना आहे व तिने कामकाज मे 1930 1960 पासून चालू केले. तिने तिचे कार्य दोन प्रकल्पांनी सुरू केलेले, प्रकल्प टस्कर पूर्ण नामांकित, प्रकल्प वर्तक व प्रकल्प बिकन. म्हणजेच काय, आता ह्याचं काय आहे, ह्याचं दोन्ही बरोबर नाही आहेत, खरं तर काहीच बरोबर नाही, हे वाक्य चुकीचं आहे सगळं, म्हणजे ना अ बरोबर ना ब बरोबर, ह्याचं दोन्ही. प्रकल्प वर्तक पश्चिमेत नाही, दक्षिणेत आहे, आणि हे पूर्वेत नाही पश्चिमेस आहे, म्हणजे हे दोन्ही अख्खं वाक्य चुकीचे, हे सगळं चुकीचं दिले, ह्याचे हे दोन्ही रॉंग आहेत. आता जोड्या लावायचे, इथं राष्ट्रीय महामार्ग आणि इथं महामार्गचा क्रमांक दिला. आता हे आपल्याला माहित पाहिजे कोणता रोड कुठे जात आहे कसा आहे. आता मुंबई आग्र्याला कोणता जात आहे, मुंबई आग्र्याला NH3 आग्रा, AGRA आग्रा, चार आकडी आहे पण तीन, असं लक्षात ठेवा. MAG मॅगी. मुंबई आग्रा NH3. मुंबई पुणे बेंगलोर, मुंबई पुणे बेंगलोरला काय आहे, मुंबई पुणे इथं तीन हे कटलं, हे कटलं, हे दोन पैकी राहिले. मुंबई पुणे बेंगलोरला NH4 आहे. बँग, बँगला काय, 4 आहे. बँग 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 4 4 4 NH4. पुणे नाशिक रोडला काय आहे, म्हणजे हे ऑप्शन आहेत हे कटले सगळे. पुणे नाशिक रोडला काय येतं, NH50 50 50 नाशिक. आता मुंबई कोकणला काय येणार आहे, NH17 17 17 आहे कोकणला, कारण समुद्र किनारा आहे, कधी जर
अलीबाग बीड तर वाहून जायचं काम आहे माणसाचं. आता कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापन केव्हा झालेली करण्यात आलेली आहे, त्याचं आहे 1990 ला. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कधी चालू केले? 1990 ला. आता सुसूत्रता, व्यवस्थापन, कोऑर्डिनेशन आणि मॅनेजमेंट याकरिता भारतीय रेल्वेचे किती विभाग केलेले आहेत? आता त्याचे केलेले आहेत 16 विभाग. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे चालू झालेले आहेत? त्याचे दूरदर्शन केंद्र हे मुंबईला चालू झालेले आहेत. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे? ती आहे मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेस. 1941 ते 1961 अशी 20 वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरवण्यात आली आणि त्या योजनेचे नाव काय होते? त्या योजनेचे नागपूर योजना. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद आहे. आता आपलं कसं येते, साऊथ सेंटर रेल्वे येते ना, साऊथ येते, साऊथ सेंटर रेल्वे. म्हणजेच काय येतं, हे तर मुख्यालय कुठे? सिकंदराबाद आहे. आता कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला? ते आहे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ. महाराष्ट्र, गोवा, आता कसं आहे, महाराष्ट्र, हे आहे महाराष्ट्र समजा. इथंच आहे गोवा, लगेच इथं गोवा आहे असं, इथं गोवा, हे इथं कर्नाटक आणि इथंच केरळ, सगळे एकाच लाईनीत जुळून आले जवळजवळ म्हणते. आता ईशान्य उत्तर पूर्वी रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? ईशान्य म्हणजेच कसं असतं, हे उत्तर, हे दक्षिण, हे पश्चिम, हे पूर्व आणि हे असतं ईशान्य. म्हणजेच काय झालं, नॉर्थ ईस्ट, ईस्ट वेस्ट साऊथ, हे झालं नॉर्थ ईस्ट. इथं उत्तर पूर्व रेल्वे मुख्यालय कुठे आहे? म्हणजे ते ईशान्य आहे. आता त्याचं कुठं आहे, गोरखपूर, इथं आहे गोरखपूर. आता खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? सगळ्यात मोठा मोठा आहे क्रमांक 7 वरचा. आत्ताच बघितलं आपण, इथं 7 नव्हतं तरी क्रमांक 7 वरचा सगळ्यात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे. खालीलपैकी कोणते स्टेशन मधील रेल अंतर सर्वात कमी, म्हणजे असं ब्रॉड गेज, नॅरो गेज, मीटर गेज. मीटर गेज तर मीडियम असते मधलं, आणि नॅरो सगळ्यात छोटं, ब्रॉड मोठं. आता हे कुठं कुठं आहे, हे फक्त अहमदनगर आणि वडोदरा एकाच ठिकाणी आहे. नॅरो गेज गेज असतात, ब्रॉड गेज, नॅरो गेज, मीटर गेज असते, 3 असतात. मीटर म्हणजे काय, ठराविक लोकसंख्या असली तिथं मीटर गेज असते, आणि नॅरो म्हणजे काय असते, छोटे अंतर. आणि आधीच्या काळात वापरत होते, आता ब्रॉडच वापरायचे सगळीकडे. आता खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्राच्या राज्यात सुरू होऊन महाराष्ट्र राज्यात संपतो? महाराष्ट्र राज्यात स्टार्ट होते ना असं बाहेर जाऊन महाराष्ट्र राज्यात येऊन थांबते, ते कोणतं आहे? ते आहे 50 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग 50 क्रमांक, इथे बघितले हे काय, पुणे नाशिक रोड, म्हणजेच रोड आहे हे राष्ट्रीय महामार्ग. आणि NH50 येते. आता इथं पण आपल्याला तेच विचारलंय, राष्ट्रीय कुठे गेलं, राष्ट्रीय महामार्ग NH50 कळत आहे, पुणे ते नाशिक, पुणे ते नाशिक, पुणे डॅश हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. ते म्हणजे मुंबई ते ठाणे आहे पहिला लोहमार्ग. रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारतात जगाचा कितवा क्रमांक लागतो? त्याचा आहे दुसरा. रेल्वे म्हणजे विद्युतीकरणामध्ये दुसरा क्रमांक आहे. मुंबई पणजी राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हे 17 आहे. 17 17 मुंबई पणजी आपण 17 आधी पण बघितले वाटतं.
इथंच बघितले, मुंबई, कोकण, गोवा, सतरा,